नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवारांना कोरोना नाही, सर्दी ताप त्रास, कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह। पुरंदर हवेलीची कार्यक्षम व जनतेची काळजी घेणारे आमदार संजयजी जगताप यांच्याकडून वाघापूर येथील कडवस्ती व गायकड वस्तीला जोडणाऱ्या ढगफुटीने वाहून गेलेल्या पुलाचे काम तातडीने सुरू, नागरिकांकडून समाधान व आभार व्यक्त करण्यात आले। बिहारी जनतेला कोरोना लस मोफत देणार भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक बाद जाहीरनाम्यात आश्वासन। गायीच्या दुधावर पहिला हक्क वासराचा, आनंदी व स्ट्रेस रहित गायीचे दूध औषधी व आरोग्यवर्धक। आंबळ्याचे विठ्ठल जगताप यांच्या गोशाळेला भेट दिल्यानंतर पुरंदर न्यूजवर त्यांचे प्रतिपादन। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ। महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रात सीबीआयला प्रवेश नाही, महाविकास आघाडीचा सरकारचा मोठा निर्णय। रस्ते अपघात झाल्यास पहिल्या 72 तासापर्यंत दवाखान्यात मोफत, 30,000 रुपयापर्यंत मर्यादित इलाजासाठी शासनाकडून GR। पंतप्रधानांना दारुडे म्हणणारे दारुडे असू शकतात, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला। भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे एकनाथ खडसे जळगाववरून मुंबईसाठी हेलिकॉप्टरने रवाना, मुलगी रोहिणी खडसेही हेलिकॉप्टरमध्ये सोबत। संत सोपानदेव मंदिरात प्रदक्षिणा मार्ग सुशोभीकरण लवकरच सुरू करणार, आमदार संजय जगताप यांनी सोपानदेव मंदिरास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून पुजाऱ्यांशी व भक्तांशी चर्चा केली। पुरंदरमधील आजची कोरोना परिस्थिती, जेजुरी येथे घेतलेल्या 5 अँटीजेन स्वॅबपैकी 3 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, वाळुंजे 1, निरा 2। सासवड येथे घेतलेल्या 21 अँटीजेन स्वॅबपैकी 3 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, सासवड 2, पिंपळे 1। धन्यवाद।